नमस्कार यूट्यूबकर, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज मी ही सुंदरशी महिरप बनवणार आहे. बघा, अशी डिझाईन आहे त्या महिरपची. समयीभोवती ठेवू शकता तुम्ही, पूर्ण राऊंड असणार आहे. मी इथे सॅम्पल पीस म्हणून बनवून ठेवला आहे. आणि ही महिरप डिझाईन मी एका चॅनलवरून घेतलेली आहे, त्याचं नाव तिथे दिलेलं आहे. मी बघू शकता तुम्ही, छान आहे ते. त्याच्यामध्ये फक्त शॉर्ट्स आहेत, मग मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. रिक्वेस्ट होती मला, याच्यापूर्वीही मी अशीच गोल एक महिरप केलेली होती, ती पण तुम्ही बघू शकताय वरती दिलेल्या आय बटनवर क्लिक करून. ती महिरप पण तुम्हाला खूप आवडेल, आणि तीही महिरप त्याच चॅनलवरून मी घेतलेली आहे. तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे 5 नंबरचे मोती वापरते आहे. 3 कलर वापरणार आहे मी. तुम्हाला जे कलर वाटतील तुम्ही ते कलर वापरू शकताय. आणि नवीन नवीन कॉम्बिनेशन करा आणि मला एक फोटो नक्की पाठवा. तर आता आपण सुरुवात करूया व्हिडिओला. हे टोटल 20 मोती आहे. 20 मोती आधीच विणून घ्यायचे आहे दोऱ्यामध्ये, आणि ते अशा पद्धतीने असणार आहे. एक पर्पल कलरचा मोती, मग 2 हिरवे, 4 पर्पल, परत 3 सफेद मोती, 1 पर्पल मोती, मग हे 5 मोती सफेद, मग 1 पर्पल आणि परत 3 सफेद मोती. अशा प्रकारचे मोती घ्यायचे आहे सुरुवातीला. आता तुम्हाला याच्यामध्ये कुठले कुठले कलर पाहिजे असेल त्या कलरनुसार तुम्ही घेऊ शकताय. तर बघा, मी अशा पद्धतीने कलर घेतलेले आहे. तुम्ही एकदम व्यवस्थित आणि मोजून घ्या. 20 मोती आहेत सुरुवातीला, फक्त त्याच्यामध्ये असे कलर घेतले आहे. आणि बघा आता काय करायचे आहे. हे सर्व मोती घेऊन झाल्यावर हा जो पर्पल कलरचा मोती आहे, हा व्हाईट कलरच्या मोतीचा वरचा पर्पल मोती, तर त्या मोत्यातून सुई आपल्याला वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. बघा, एकच पर्पल कलरचा मोती. बघा, परत एकदा बघा, पर्पल कलरचा जो मोती आहे त्या एका मोत्यातून मी सुई वरती काढली आहे. म्हणजे तो किती नंबरचा मोती आहे? 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. 7 नंबरच्या मोत्यातून आपण सुई वरती काढून घ्यायची आहे. आणि इथे असं घट्ट पकडून ठेवायचं, आणि मग इकडचा दोरा हळूहळू ओढून घ्यायचा आहे. बघा, असा एक लूप तयार होतो सुरुवातीला, असा एक गोल राऊंड तयार होतो. बघा, आता आपण पुढे मोती घ्यायचे आहे, किती घ्यायचे आहेत बघा. तर सुरुवातीला 3 पर्पल कलरचे मोती घ्यायचे, आणि मग 2 पोपटी रंगाचे मोती, अशी मिळून 5 मोती घ्यायचे आहे. आणि मग काय करायचं आहे, हा जो 1 नंबरचा मोती आहे पर्पल कलरचा, त्या पर्पल कलरच्या मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे. पूर्ण दोरा ओढताना व्यवस्थित घट्ट ओढून घ्या, म्हणजे पाकडीचा आकार असा छान येतो. बघा, अशी इथे सुरुवातीला गोल पाकडी तयार होते, आणि मग इथे अशी शंकरपाळ्यासारखी पाकडी तयार होते. आता आपण पुढे पर्पल कलरचे मोती घ्यायचे आहे 5. बघा, 5 पर्पल कलरचे मोती घेतले, आणि आता इथे असं पकडताना व्यवस्थित घट्ट पकडून ठेवायचं नेहमीच, म्हणजे बाकीची ढिल्ली विण होत नाही म्हणून. आता हा जो पर्पल कलरचा मोती आहे, ह्या 2 पोपटी कलरच्या मोत्याचा खालचा, एकच पर्पल कलरचा मोती, त्या मोत्यातून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची आहे खाली. बघा, अशी इथे छोटीशी पाकळी तयार होते. अगदी सोपी आहे ही डिझाईन. एकदा सुरुवात जमली की पुढे आपोआप डिझाईन जमत जाते. तर बघा, आता पुढे आपण
दोन व्हाईट कलरचे मोती घ्यायचे आणि मग चार पर्पल कलरचे. बघा प्रत्येक ठिकाणी वेगळे वेगळे मोती आहे आणि कुठे जास्त आहे कुठे कमी आहे, त्यासाठी व्यवस्थित मोजून घ्या. बघा चारच घ्यायचे आहेत. तर बघा सुरुवातीला दोन सफेद मोती आणि मग पर्पल कलरचे चार मोती, असे सहा मोती घेतले आपण. आणि हा इथला जो पर्पल कलरचा मोती आहे हा त्या पर्पल कलरच्या मोत्यातून सुई खाली काढून घ्यायची आहे. ही झाली परत एक पाकळी तयार. बघा आता पुढे सहा पर्पल कलरचे मोती घ्यायचे. हे घेतले सहा पर्पल कलरचे मोती आणि पोपटी कलरचे तीन मोती, असे नऊ मोती घ्यायचे आहे टोटल. फक्त त्याच्यामध्ये कलर बदल आहे. आणि बघा हा जो पर्पल कलरचा मोती आहे व्हाईट मोत्यांच्या शेजारचा हा पर्पल मोती, त्यातून सुई वरती काढून घ्यायची आहे. आणि नेहमी इथे घट्ट पकडून ठेवायचा असं दोरा आणि मग इथे पुढे दोरा ओढत राहायचा. घट्ट विणून घ्यायचा आहे प्रत्येक वेळी दोरा ओढताना. आता पुढे तीन मोती पर्पल कलरचे आणि दोन मोती व्हाईट कलरचे घ्यायचे, असे पाच मोती. आणि बघा इथले हे दोन पर्पल कलरचे मोती सोडून द्यायचे. हा जो तिसरा मोती आहे त्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने पुढे काढून घ्यायची आहे. आता पुढे परत पाच मोती घ्यायचे आहे, त्यात दोन सफेद मोती असणार, मग एक पर्पल मोती आणि परत दोन सफेद मोती, असे टोटल पाच मोती घ्यायचे आहे. आणि हा जो पर्पल कलरचा मोती आहे ह्या दोन सफेद मोत्यांच्या खालचा तिसरा मोती, त्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. पुढे परत आपल्याला मोती वाढवायचे आहे, सहा मोती घ्यायचे आहे. त्यात आपण तीन मोती घ्यायचे आहे पर्पल कलरचे आणि तीन मोती पोपटी कलरचे घ्यायचे, असे टोटल सहा मोती घ्यायचे आहे. आणि मग हा पर्पल कलरचा जो मोती आहे पोपटी रंगाचा खालचा मोती, त्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. बघा अगदी सोपी आहे, एकदा समजली की झरझर इतक्यात होईल. आता पुढे आपल्याला टोटल नऊ मोती घ्यायचे आहे आणि तेही पर्पल कलरचे. नऊ मोती पर्पल कलरचे घ्यायचे आहे. हे झाले पर्पल कलरचे नऊ मोती. आणि आता हा जो पर्पल कलरचा मोती आहे त्या मोत्यातून सुई अशी वरच्या दिशेने वरती काढून घ्यायची आहे. आणि नेहमीप्रमाणे इथे दोरा असा घट्ट पकडून ठेवायचा आणि मग पुढे दोरा ओढून घ्यायचा. आणि बघा याच्यामध्ये एक लक्षात घ्या, ज्या पण मोत्यातून दोरा बाहेर येतो आहे ना प्रत्येक वेळी तो मोती पर्पल कलरचाच आहे. एवढी गोष्ट तुमच्यासाठी छान असेल, कारण चुकणार नाही, दुसऱ्या एखाद्या मोत्यामधून सुई पुढे ओढली जाणार नाही. तर लक्षात ठेवा
प्रत्येक ठिकाणी पर्पल कलरच्या मोत्यातून सुई वरती किंवा खाली निघाली आहे. आता पुढे आपण दोन मोती व्हाईट कलरचे आणि तीन मोती पर्पल कलरचे घ्यायचे आहे. असे टोटल पाच मोती घेतले आहे आपण. बघा, आता परत इथं या पर्पल मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची. आता पुढे तीन पर्पल कलरचे मोती आणि दोन पोपटी कलरचे मोती घ्यायचे. असे टोटल पाच मोती. आणि मग परत मी जसं सांगितलं, प्रत्येक वेळी पर्पल कलरच्या मोत्यातूनच सुई खालच्या दिशेने किंवा वरच्या दिशेने काढायची आहे. आणि दोरा ओढताना असं घट्ट पकडून ठेवायचं आहे एका बाजूला आणि मग पुढे ओढून घ्यायचं आहे, म्हणजे बाकीची डिझाईन ढिल्ली होत नाही. आता पुढे घेऊ आपण परत. आता पुढे तीन पर्पल कलरचे मोती घ्यायचे आहे आणि तीन मोती व्हाईट कलरचे. असे सहा मोती घ्यायचे आहे. सहा मोती घेतले आणि मग आता इथे पण आता सगळंच पर्पल कलर आहे, त्यासाठी मी तुम्हाला सांगते. एक, दोन, तीन आणि चार. चार नंबरच्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. बघा, हा सोडून दिला आहे, ह्या लाईनमधला हा मोती सोडून दिला आहे. एक, दोन, तीन आणि हा चार. चार नंबरच्या मोत्यातून सुई खाली काढून घ्यायची. इथे जरा काउंट करून मग सुई खाली घ्या. बघा, आता पुढे पाच मोती घ्यायचे आहे व्हाईट कलरचे. हे घेतले व्हाईट कलरचे पाच मोती. मग एक पर्पल कलरचा मोती आणि परत तीन व्हाईट कलरचे मोती. बघा, असे मोती घ्यायचे आहेत. बघा, सुरुवातीला सहा मोती, सॉरी पाच मोती व्हाईट, मग एक पर्पल आणि मग तीन व्हाईट कलरची मोती. आणि मी नेहमीसारखं सांगितलं आहे, पर्पल कलरच्या मोत्यातूनच सुई वरती किंवा खाली काढायची. आता ह्या पर्पल मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. आता पुढे तीन पर्पल कलरचे मोती आणि दोन पोपटी कलरचे मोती, अशी पाच मोती घ्यायची आहे. आणि ह्या पर्पल मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. बघा, अशी हार्ट शेप डिझाईन तयार होते. इथे एक तयार झाली आहे आणि इथे खाली पण एक छोटा हार्ट तयार होतो. पुढे पूर्ण झाला का मी तुम्हाला दाखवतेच. आता पुढे पाचही मोती पर्पल कलरचे घ्यायचे आहे. पाच मोती पर्पल कलरचे आणि ह्या पर्पल कलरच्या मोत्यातून सुई खाली काढून घ्यायची. बघा, इथे छोटा हार्ट तयार झालेला आहे. आता पुढे दोन व्हाईट कलरचे मोती घ्यायचे आहे. दोन व्हाईट कलरचे मोती आणि चार मोती पर्पल कलरचे.
चार मोती पर्पल कलरचे. आणि मग हा जो पर्पल कलरचा मोती आहे त्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. आता पुढे बघा, आता पुढे आपल्याला परत ही डिझाईन चालू होणार आहे. बघा हा जो इथला सर्कल आहे व्हाईट कलरचा तोच सेम इथे झालेला आहे तयार, आणि मध्ये हा हार्ट शेप तयार झालेला आहे. आता हीच डिझाईन पुढे कंटिन्यू होणार आहे. बघा आता म्हणजे तुम्ही इथून जरी बघितलं कसा कलर घ्यायचा आहे तरी तुम्हाला कळेल. बघा इथे आपण पाच मोती, सहा मोती पर्पल कलरचे घेतलेले आहे आणि तीन पोपटी कलरचे मोती. तर आपण आधी सहा मोती घेऊया पर्पल कलरचे आणि मग तीन मोती पोपटी कलरचे. असे टोटल नऊ मोती घ्यायचे असतात जसे आपण इथे घेतलेले आहे. मग हा लूप पूर्ण करायचा आहे. हा जो पर्पल कलरचा मोती आहे त्या मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची. आणि इथे असं घट्ट पकडून ठेवायचा दोरा आणि मग ओढून घ्यायचा आहे. बघा आता परत पर्पल कलरचे तीन मोती घ्यायचे आणि व्हाईट कलरचे दोन मोती. असे पाच मोती घ्यायचे. आणि बघा आता हा इथला जो पर्पल आहे बघा इथले दोन सोडायचे आणि मग हा तिसरा असं लक्षात ठेवायचं. आणि मग या मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची आहे पर्पल कलरच्या मोत्यातून. बघा डिझाईन कंटिन्यू होत चालली आहे. बघा आपण एवढा भाग तयार केलेला आहे. बघा अर्धा अर्धा जो हार्ट आहे इथे तयार झालेला आहे. तर आपण पुढे बघू दोन व्हाईट कलरचे मोती, मग एक पर्पल कलरचा मोती आणि परत दोन व्हाईट कलरचे मोती. असे पाच मोती घेतले आणि हा जो पर्पल कलरचा मोती आहे त्या मोत्यातून सुई खाली काढून घेतली. पुढे तीन मोती पर्पल कलरचे आणि तीन मोती पोपटी कलरचे घ्यायचे आहे. आणि हा इथला जो पर्पल कलरचा मोती आहे त्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने सॉरी खालच्या दिशेने काढून घ्यायची. बघा ही शंकरपाळी जी आहे ती इथे तयार झालेली आहे. आता आपल्याला हा जो राऊंड आहे तो पूर्ण करायचा आहे. तर मग आता हे टोटल मोती नऊ आहेत आणि नऊ मोती आपल्याला पर्पल कलरचे घ्यायचे आहे. हे घेतले नऊ मोती आणि मग हा पर्पल कलरचा मोती त्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. हा झाला दुसरा हार्ट शेप तयार. बघा आता आपण पुढे बघू. बघा इथे दोन मोठे हार्ट शेप तयार होतात आणि इथे मध्ये एक छोटा हार्ट शेप तयार होतो. बघा अशी ही डिझाईन आहे टोटल. महिरपमध्ये हीच डिझाईन कंटिन्यू होते आहे. आता आपण परत पुढे कंटिन्यू करू. बघा म्हणजे सहज तुम्ही इथे इकडे बघूनही तुम्ही इकडे करू शकताय. आता पुढे दोन मोती व्हाईट कलरचे आणि तीन मोती पर्पल कलरचे घ्यायचे आहे.
हे घेतले 5 मोती, 2 व्हाईट आणि 3 पर्पल कलरचे. आणि मग या पर्पल कलरच्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. मी तुम्हाला असे 3 हार्ट करून दाखवेल आणि मग मी पूर्ण मेहरब तुम्हाला दाखवेल कशी दिसते ते. बघा, असे 5 मोती घेतले आपण. आता ते हा जो पर्पल कलरचा मोती आहे त्या मोत्यातून सुई खाली काढून घ्यायची आहे. पुढे आता 3 पर्पल कलरचे मोती आणि 3 मोती व्हाईट कलरचे. आणि इथे मोजून घ्यायचे आहे 1, 2, 3 मोती सोडून चौथ्या मोत्यामधून सुई खालच्या दिशेने काढायची आहे. 4 नंबरच्या मोत्यातून सुई खाली काढून घ्यायची आहे. आता परत बघा, इथून परत डिझाईन कंटिन्यू होणार आहे. बघा, आपण हा हार्ट शेप तयार केला. आता इथे व्हाईट कलरची डिझाईन येणार आहे, जी इथे आलेली आहे तीच सेम पुढे कंटिन्यू होणार आहे. बघा, मी सांगितलं तुम्हाला 3 हार्ट मी तुम्हाला करून दाखवेल, बाकी पुढे तुम्ही सहजपणे करू शकता. मग शेवटी फक्त जॉईन कसं करायचं मग मी ते तुम्हाला दाखवेल. बघा, 5 मोती व्हाईट कलरचे, मग 1 मोती पर्पल कलरचा आणि परत 3 मोती व्हाईट कलरचे, असे टोटल 9 मोती घ्यायचे आहे. आणि हा जो पर्पल कलरचा मोती आहे त्या मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची आहे. आता पुढे 3 मोती आपल्याला पर्पल कलरचे घ्यायचे आहे आणि 2 मोती पोपटी कलरचे. आणि मग या पर्पल मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची. आता इथला हार्ट पूर्ण करण्यासाठी पर्पल कलरचेच मोती आपल्याला वापरायचे आहे, तर त्यासाठी आपण 5 मोती पर्पल कलरचे घेणार आहे. बघा, इथे जसं केलेलं आहे, बघा हे पोपटी मोती तुम्ही लक्षात ठेवायचे. इथे 2 झालेले आहे आणि आपण ह्या मोत्यामध्ये आहे, त्यामुळे इथला जो हा राऊंड आहे तो पूर्ण पर्पल कलरच्या मोत्यांचा आहे, तर आपण तोच बनवणार आहे. आता हा झाला इथे छोटा दुसरा हार्ट तयार. आता पुढे 2 मोती, 2 मोती व्हाईट कलरचे आणि 3 मोती पर्पल कलरचे घ्यायचे आहे. 3 नाही, सॉरी, 4 मोती घ्यायचे आहे आपल्याला पर्पल कलरचे. बघा, टोटल 6 मोती घ्यायचे आहे, 2 व्हाईट कलरचे आणि 4 पर्पल कलरचे मोती. आणि मग हा जो पर्पल कलरचा मोती आहे त्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. आता इथे सुरू होणार तिसरा हार्ट शेप डिझाईन. जसे इथे 2 झाले आहे तयार, त्याचप्रकारे इथे तिसरा तयार होणार आहे. आणि आपण परत इथे बघायचं आहे, इथून ही जी पाकळी आहे तशी आपल्याला मोती घ्यायची आहे.
मग आपल्याला पर्पल कलरचे 6 मोती घ्यायचे आहे. हे घेतले पर्पल कलरचे 6 मोती आणि 3 मोती पोपटी कलरचे, असे टोटल 9 मोती घ्यायचे आहे. खालचे जे हे जे राऊंड आहे ते पूर्ण 9-9 मोत्यांचे आहे. ह्या ज्या पाकळ्या आहेत त्या आपण 9-9 मोत्यांनी केलेल्या आहे. मग घेताना तिथे 9-9 मोती घ्यायचे आहे. तीन मोती पर्पल कलरचे आणि 2 मोती व्हाईट कलरचे घ्यायचे, असे टोटल 5 मोती घ्यायचे आहे. हे घेतले 5 मोती. वरच्या दिशेला नेहमी 2-2 मोती सुटणार आहे. बघा 2-2 मोती आहे तिथे वरती. आता पुढे 2 व्हाईट कलरचे मोती, 1 मोती पर्पल कलरचा आणि परत 2 कलर व्हाईट कलरचे मोती, असे 5 मोती घ्यायचे. आणि मग हा पर्पल कलरचा मोती त्यातून सुई खाली काढून घ्यायची. बघा तुम्ही ह्या महिरपसाठी जर तुम्ही सॅम्पल म्हणून बनवत असाल तर तुम्ही जॉईंट मनीसुद्धा इथे वापरू शकताय. बऱ्याच मोत्यांमध्ये जॉईंट मोती असतात, उगस पडून असतात ते, तर तुम्ही महिरपीमध्ये ते वापरू शकताय. बघा आता पुढे 9 मोती पर्पल कलरचे. हे घेतले 9 मोती. मोजून घ्या व्यवस्थित, एक पण कमी नको यायला, नाहीतर डिझाईन आपली चुकून जाईल, शेप चुकून जाईल त्याचा. त्यासाठी बघा तिसरा हार्ट शेप तयार झालेला आहे. आता पुढे व्हाईट कलरचे 2 मोती घ्यायचे आहे आणि 3 मोती पर्पल कलरचे. हे झाले 5 मोती आणि ह्या पर्पल मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची. बघा आता इथे मी शेवटची स्टेप करणार आहे. बघा 3 मोती पर्पल कलरचे घ्यायचे आहे आणि 2 मोती पोपटी कलरचे, आणि या पर्पल कलरच्या मोत्यातून सुई खाली काढून घ्यायची. परत मग 3 मोती पर्पल कलरचे आणि 3 मोती व्हाईट कलरचे, असे 6 मोती घ्यायचे आहे. आणि मग 1, 2, 3 आणि 4 4 नंबरच्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची. पुढे घ्यायचे आहे 5 मोती
व्हाईट कलरचे 5 मोती, मग एक मोती पर्पल कलरचा आणि मग 3 मोती परत व्हाईट कलरचे घ्यायचे आहे. असे घेतले आपण टोटल 9 मोती. बघा आपण जेव्हा इथे करतो तिथे 5 मोती असतात, मग नंतर जेव्हा इथे करतो तेव्हा 6 मोती असतात, आणि हा जो शेवटचा राऊंड करतो तेव्हा 9 मोती असतात. तर बघा हा जो पर्पल कलरचा मोती आहे त्यातून सुई वरती काढून घ्यायची. आणि पुढे पर्पल कलरचे 3 मोती आणि 2 पोपटी कलरचे मोती, असे 5 मोती. मग हा या पर्पल मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची. बघा मी आता तुम्हाला एवढीच मेहरब करून दाखवणार आहे. बघा बनवताना आता लक्षात ठेवा, सुरुवात अशी असणार आहे. सुरुवातीला आपल्याला असं बनवायचं आहे आणि मग जेव्हा आपण शेवटी जॉईन करायला येऊ तेव्हा ती डिझाईन आपली अशी झाली पाहिजे, शेवट असा आला पाहिजे. बघा हा जो हार्ट शेप आहे अर्धा तयार झाला पाहिजे आणि हा जो राऊंड आहे तो बाकी ठेवायचा आहे. तुम्हाला मी जॉईन करेल तेव्हा तुम्हाला समजेलच. तर मी पुढे पूर्ण करते आणि मग मी तुम्हाला दाखवते. बघा मी एवढी मेहरब पूर्ण केलेली आहे. बघा पूर्ण राऊंड केलेला आहे आणि आपल्याला इथे शेवटी फक्त जॉईन करायचं बाकी राहिलं आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सुरुवात आपण इथून केलेली आहे. ही जी व्हाईट पाकळी आहे ती आपली सुरुवात आहे आणि शेवट आपल्याला ह्या पद्धतीने केला पाहिजे. इथे अशी ही शंकरपाळी झाली पाहिजे. हे दोनही पोपटी कलरचे मोती, त्याची शंकरपाळी तिथे तयार झाली पाहिजे आणि मग आपण हे दोनही पार्ट असे एकमेकांना जॉईन करू शकतोय. तर त्यासाठी लक्षात ठेवा, सुरुवात ह्या व्हाईट पाकळीपासून आणि इथे शेवट असा आला पाहिजे. आता चला मी तुम्हाला दाखवते हे पूर्ण मेहरब जॉईन कसं करायचं ते. तर बघा आता आपण ह्या मोत्यामध्ये आहे, या पर्पल कलरच्या मोत्यामध्ये. आता काय करायचं आहे, आपल्याला 5 मोती घ्यायचे आहे पर्पल कलरचे. बघा जॉईन करताना एकदम व्यवस्थित बघा. हे घेतले आपण 5 मोती पर्पल कलरचे आणि हा इथला जो पर्पल कलरचा मोती आहे त्या मोत्यातून सुई खाली काढून घ्यायची आहे. या पर्पल मोत्यामधून आपण सुई खाली काढून घेतलेली आहे. आता पुढे बघा आपल्याला परत पर्पल कलरचेच मोती घ्यायचे आहे. 3 पर्पल कलरचे मोती घ्यायचे आहे. बघा आपण इथे 5 पर्पल घेतले, मग हा जो पर्पल कलरचा मोती होता त्यातून आपण सुई खाली घेतली, मग आपण परत 3 पर्पल कलरचे मोती घेतले आणि हा जो इथला पर्पल कलरचा मोती आहे त्यातून सुई वरती काढून घेतली. इथे आपला हा हार्ट पूर्ण झालेला आहे. बघा आता आपल्याला पुढे 2 व्हाईट कलरचे मोती घ्यायचे आहे. 2च फक्त व्हाईट कलरचे मोती घ्यायचे. आणि बघा 2 व्हाईट कलरचे मोती घेतले, पोपटी रंगाचे तिथून आणि बघा 2 पर्पल कलरचे मोती घेतले. बघा
आणि हा जो पर्पल कलरचा मोती आहे ना, त्यातून सुई वरती काढून घ्यायची आहे. आणि बस आपलं आता फक्त दोनच मोती जॉईन करायचे राहिले आहे, ते पण दोन पर्पल कलरचेच असणार आहे. आणि बघा, दोन मोती घेतले आणि परत हा जो मोती आहे त्या मोत्यातून सुई खाली काढून घ्यायची. आणि ही आपली पूर्ण मिहिरत इथे जॉईन झालेली आहे बघा. आणि आता काय करायचं, या दोन मोत्यांमधून सुई खाली काढून घ्यायची अशी. आणि बस इथे एक गाठण देऊन टाकायची, एक द्या दोन द्या. ही आपण एक गाठण देऊन टाकली आणि परत एका पर्पल मोत्यामधून सुई खाली काढून घ्यायची आहे. म्हणजे काय होतं, ती गाठ जी आहे ती त्या मोत्याच्या मध्ये निघून जाते आणि गाठ दिसतही नाही. बघा, आपलं पूर्ण मिहिरप तयार झालेलं आहे. बघा, समयभोवती तुम्ही ठेवू शकताय, रांगोळी म्हणून वापर करू शकताय. अशी हार्ट शेपची डिझाईन तयार होते, बाहेरच्या बाजूने मोठे आणि आतच्या बाजूने छोटे तयार होतात. साधनाताई गोळे यांनी रिक्वेस्ट केली होती या मिहिरपसाठी, म्हणून मी ही मिहिरप तयार केली आहे. बघा कशी वाटते आहे, आवडली तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा, बेल आयकन क्लिक करा, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. आणि स्पेशल थँक्स टू स्काय बीट्स चॅनल. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय.